शिवभोजन थाळेवर सध्या उपासमारीची वेळ दहा रुपयात परवडत नाही बेघर आणि गोरगरिबांना अल्पदरात भोजन देऊन त्यांची भूक भागवणाऱ्या शिवभोजन केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे गेल्या सहा महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्राचे सुमारे साठ लाख रुपयांचे अनुदान थकले आहे परिणामी वेळेवर अनुदान न मिळाल्याने बत्तीस पैकी तब्बल पंधरा शिवभोजन केंद्रांना कायमचे टाळे लागले गोरगरीब बेघर असंघटित कामगार अशा लोकांना अवघ्या दहा रुपयांमध्ये जेवण मिळावे या उदात्त हेतूने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात शिवभोजन केंद्र सुरू केले होते या केंद्रांमुळे कोरोना काळात अनेकांना दिलासा मिळाला सध्याही मजूर बेघर असंघटित कामगारांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळतो सोलापूर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांना गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने केंद्र चालकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत आर्थिक अडचणींमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील पंधरा शिवभोजन केंद्रांना कायमचे टाळे लागले आहेत तर उर्वरित केंद्रांना ही घरघर लागली आहे शासनाची चांगली योजना सुरू राहावी यासाठी थकीत अनुदानाची रक्कम संबंधित केंद्र चालकांना मिळावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहे